फोन इन अस्तुरी कार्यक्रमांत आमच्या आमी कळीत करता आयज तुमचे खातीर विषय असा डायबिटीक फूट ताची काळजी तसोच सपाट पांय ताची काळजी आमचे स्टुडिओत आयिल्ले आसात दोतोर महेंद्र कुडसडकर दोतोर तुमकां मयमोगाचा काळजाचो येवकार आमच्या पणजी केंद्रा वयल्यान तुम्ही तुमचा मोलादिक असा वेळ आमच्या खातीर आज दिला हाजी आमकां खूब खूप जाणविक असा तुमकां मना थावन देव बरें करू कारण आयचो जो विषय असा तो खास असो विषय तुम्ही आमच्या खातीर दिल्लो असा दोतोर तुमचे ह्या विषयातले जे तज्ञ तुम्ही आसात खूप खूप तखणाई सारखे आणि गोंयांत म्हाका दिसता अवघे असे लोक आसतले आणि तातून तुम्ही एक युनिक असे दोतोर म्हणजे डायबिटीक हो विषय तर असथोपेडीक व तुमचा विषय गोय महाविद्यालयात तुम्ही एमबीबीएस केले ताज्या उपरात ऑर्थोपेडिकान तुम्ही एम एस केले ताजे उपरात फाटी पळय सुपर स्पेशलिटी खातीर ह्या विषयाचे तुम्ही युनायटेड स्टेट्स गेले ताजे नंतर दोतर मेंबर ऑफ रॉयल कॉलेजीत तुम्ही यूके हंगा ह्या विषयाचे एक खूप खूप डीप असा अभ्यास केलो आणि लंडनच्या डायबिटीक फूड कॅर या हॉस्पिटला भीत किंग्स हॉस्पिटलांत ह्या तुम्ही खूब खूब अभ्यास करून फायनली तुम्ही गोयात आयले आणि गोयात प्रॅक्टीस सुरू केली आणि सांगपाचो मुद्दा म्हणजे तुम्ही इंडियन फूट अँड एंकल सोसायटीचे आज अध्यक्ष प्रेझिडेंट जन आसात दोत तुमच्याबद्दल कित अशें म्हाका जाल्लें असा कारण हो जो विषय असा आयचो तो खूप खूप म्हत्वाचो विषय असा आयज तुम्ही हॅल्थ बे सारख्या हॉस्पिटलाचे बी हेड ऑफ द डिपार्टमेंट या जावन आसा आज आयज आमच्या सगळ्या आयकुप्यांक एक वरदान आयिल्ले आमच्या स्टुडिओत दोतोर खूप खूप बरे दिसले आनंद झाला मोलादीक वेळ दिलो दोतोर हांव विशयाक तर हात घालतांच पण तुमकां एकच प्रश्न हा विचारून दवरतां ताजे उपरांत तुमचे फेवरेट गीत हा सोदतां आमच्या आयकुप्यां खातीर आता दोतोर डायबेटीक फूट आणि फ्लॅट फूट हो जो विषय असा तो आज आम्ही आमच्या आयकुप्यां खातीर कित्याक दवरला आणि तुम्ही तोच विषय कित्याक घेतला हे आमच्या तुमी तुम्ही आसा म्हणटकच असे कोणाक न्हय मनीस बरो उरचो ही प्रार्थना करीत येता त्या गणपतीच्या चौथीक आम्ही गणपती गजाननाकडे मागूया आणि विषय घेऊन मुखार वचूया नमस्कार <laughs> तुमकां बरी तंद्री लागल्या ती पळून बरें दिशिल्लें पद नाका आशिल्लें सूर निरागस तर पडटा आणि परमेश्वराची कृपा पुणून म्हाका ह्या खिणाक इतलें म्हणपाक जाय की परमेश्वराच्या कृपेन तुमचे सारके दोतोर आमच्या पेशंटाक उपलब्ध जातात दोतर तुमची आता मेरचो जो प्रवास आता मेरेन तुम्ही जितले रुग्णाक हँडल केल्यात ते पळले जाल्यार मला तरी मनापासून दिसता की तरी एक शक्तीच आमका आशीर्वाद असं आणि आशिर्वाद दिवून तुमकां देवान आमच्या पेशंटची सेवा धाडल्या करषय आमचं डायबिटीक फूट हो असा आणि ताज्या सांगातान सपाट पाय म्हणजे फ्लॅट फूट असा म्हणटकच तो दोतोर आयज विषय वीशय, आम्ही विशयाक हात दिसता तुमी हो विषय आज आमच्या आयकुप्यां कित्याक निवडलो हे तुम्ही आमकां आमच्या आयकुप्यांक कळीत करचेंच कर ताजे पहिली आमच्या आयकुप्यांक ह्या विषयाचे प्रश्न असत विषय डायबिटीक फूट आणि ताजी काळजी तशेंच ता सपाट पांय म्हणजे फ्लॅट फूट आणि ताजी काळजी तुमी तुम्ही आता या विषयाचे थोडेशे सांगत न्ही थँक्यू हांगा आपल्या बद्दल आभारी आणि म्हाका दिसता डायबेटीक फूड जो इशू असा तो इतलो हेल्थ प्रोब्लम जावन असा कारण इंडिया इज द डायबिटीज कॅपिटल ऑफ द वर्ल्ड म्हणजे एवरी फोर्थ पेशंट इज इदर डायबेटीक ऑर ही इज प्री डायबेटीक आता प्रॉब्लम कितें असा की ज्या लोकांक डायबिटीज असा तांकां फक्त शुगर कंट्रोल जर झाली जाल्यार सगळे नॉर्मल आसा अशें तांकां दिसता पण प्रॉब्लम कितें असा शुगर कंट्रोल सुद्दां जितली वर्सां डायबिटीस आसता ताका लागून तांकां डायबेटीक न्युरोपथी म्हणून जाता म्हणजे त्यांचे जे नर्व असतात ते कंप्लिटली डॅमेज जाता आणि जेन्ना ते नर्व डॅमेज जातात तांकां पांयाचे सेनसेशन्स वतात म्हणजे नॉर्मल जो पस पाय घाम म्हणजे पाय सुकून येतात पांयांक सेनसेशन सुई तोपली खिळो तोपलो की माझी फातर जाल्यार तांकां कळ सुद्धा ना इतले जाता की ज्या पेशंटांना इथले न्युरोपथी असा एकदां हुनीर सुद्दां पाय खून बोटां खाऊन उडयता पूण तांकां कळना सो so, ज्या पेशंटांना हे असले दुयेंस जाता जेन्ना डायबेटीक न्युरोपथी जाता mm -hmm. त्यांना ताक एकदा घाव जालो की तो पॅकप खूप टायम लागता mm -hmm. कारण की जर तुका पेन सेन्सेशनच ना त्या घाव्याची केअर कशी घेतली पेशंट कडेन येदे व्हडले घावे घेऊन येता वर्षाची वर्सां आशिल्ले ते ताचे सुशेगाद चलत येतात कित्याक तांकां तुम्हाला दुखना आणि दुखना लागून काळजी सारकी जायना ते एक कारण दुसरे म्हणजे आता पेशंट अल्सर जातक डायबेटीक अल्सर जातक दोतराकडे वतात दोतर फक्त ड्रेसिंग करतात आणि नव्या ड्रेसिंग घालताना धाडटा सो म्हणजे जे पेशंट्स येतात ते ऑलमोस्ट कॅन स्पेन फ्रॉम थ्री मंथ्स टू टू इयर्स इवन थ्री इयर्स कित्याक बाय आफ्टर टू इयर्स पांयांक इन्फेक्शन जाता गँगरीन जाता कापचो पडटा पण हे पेशंटां ज्यांना अल्सर जाता इवन अल्सर जावचे पहिली थोड्या पांयांक चेंजीस जातात तांकां प्री अल्सरिशन्स म्हणतात ते पेशंटाक समजून जाय mm -hmm. आता प्री अल्सर म्हणजे किती म्हणजे पेशंटचा पायांक खिण झालं mm -hmm. किंवा तां बारीक हंगल इन्फेक्शन झालं mm -hmm. किंवा बोटा कळ झाली mm -hmm. किंवा पाय सुकून पायांक कात्रे पडले हे mm -hmm. सगळे सायन्स ऑफ फ्युचर अल्सर oh. आणि जे डायबिटीज असतात त्याच्या पायांक तरेचो शेप असता लागून त्यांना बूट लागून घावे जाऊ शकता सो डिफेक्टिव्ह फुटवेअर आणि नॉट वेअरिंग अ फुटवेअर इज द कॉमनेस्ट रिजन फॉर ए डायबिटीक फूट अल्सर म्हणजे आम्ही सांगता सदांच चप्पल घालू ते सारखे जर ना चप्पल किंवा कि एकदा ती चप्पल पायंतर पडतात आणि तिथं कळ सुद्धा ना पाय अर्धा पाय चप्पलाच्या बाहेर असतात आणि अर्धा चप्पला चपलात सो तांत्रा स्पेशल डायबिटीक फुटवेअर तांना स्पेशल डायबेटीक सॉक्स हे काळजी घेऊ किया एकदा अल्सर झालो की तो ट्रीटमेंट जाऊन तो पेकतो इफ इट इज डन अन एक्सपर्ट आणि एज अ टीम वर्क पण तो जाऊक दिवचोच नी ही काळजी घेऊन दोतोर आता डायबिटीक पेशंटचे सर्वसामान्य जे फ्लॅट फूड जो विषय असा तें ते प्रकरण दोत आता फ्लॅट फूट म्हणजे जे नॉर्मल पाय जो असतो ह्युमन फूट ताका एक आर्क असता त्या आर्क लागून आमकां प एक लवचिकपणा येता आणि चलता असताना वाकडे तिकडे जमनीत असताना त्रास जायना सो एक स्प्रिंगीनेस येते आणि खेळपाक हे आर्च इज व्हेरी इंपॉर्टंट म्हणजे एक रचना रचना तशी असं आता ही आर्च ना म्हणजे कॉलेप्स्ड फ्लॅट आर्च म्हणतात फ्लॅट फूट म्हणतात हे नॉर्मल असू शकता फिजिओलॉजिकल जे पहिली सुरू झालं भरग्यां लहान आणि जशी वाढ जाता, मागे जाता ते आर्च तयार जाता बट बाय टू इयर्स थ्री इयर्स जर ते आर्च डेव्हलप झाले ना जसं जसं भुगं वाढता तसं तसं पेशंटाक मागीर धोपर दुखप ला कमर दुखपता फ्लॅट फुटाचं पाय दुखना बट डे विल कंप्लेन ऑफ एकिंग ऑफ द काफ मसल एकिंग पेन इन द नी धोपर दुखता आणि त्यांचे स्पोर्ट्स परफॉर्मन्स इतले कमी झाले असा की ते खेळपूच वचनात आवय ब स्पोर्ट्स आवडना म्हणून पण ॲक्च्युली फ्लॅट फूट इज द रिझन वाय चिल्ड्रन विल नॉट पार्टिसिपेट कारण तांचेकडे दे कॅनॉट कीप अप वीथ अदर पीपल म्हणत तांत्रा पायांची काळजी घेऊन एक वेगळी पद्धत असत सो बेसिकली जेव्हा हा ऑर्थोपेडिक्स शिकवलं एटी फाईव्ह एटी नाईन त्यांना फ्लॅट फूड वॉज इवन टुडे फ्लॅट फूड इज ट्रीड एज अ नॉर्मल ते काय जावचें ना तूं बेशे ते बुटान इन्सॉल घाल आणि जसो तो वाडटलो तशी ती सारकें जातलें असे पेशंटाक दोतोर सांगतात पण दिस इज बिकॉज डेट फूट एंड एंकल स्पेशालिटी जावंकूच नाशिल्ली तयार आणि पांच किंवां धा वर्षांनी इतलो ट्रीटमेंट वयर झाला की आता आय कॅन क्युअर द फ्लॅट फूड बाय डुईंग अ व्हेरी स्मॉल डे केअर सर्जरी म्हणजे सकाळी ऑपरेशन केलं सांच्या घरात ओके बट नॉट इन ऑल पेशंट्स इन सिलेक्टेड पेशंट्स आणि फ्लॅट फूड जालो जाणट्यांनी आर्च कॉलेब सुद्धा सर्जरी करून कम्प्लिटली करेक्ट करू शकता सो फ्लॅट फूट करेक्टेबल प्रॉब्लेम ओके म्हणजे हाका सुद्धा आता पर्याय असा आणि दिसता दोतोर तुम्ही इतलो जो अभ्यास केला तातूंत भितर ह्यो सगळ्यो गजाली सारक्यो शास्त्रपूर्ण अश्यो शिकून लागून तुमी ताजेर तुम्ही ताज्यास केला आणि तुमकां अनुभवांतल्यान तुम्ही अशा तरीची ऑपरेशन केल्या म्हणत आयकुपी कॉल करतात पण आमच्या विषयाक हात आम्ही घाला तो व्यवस्थित लोकांना कळून म्हणून दोत आमचा एक पेशंट वाट पळता आम्ही त्यांचेकडे उलोवया आणि हे गीत परतून एक परत येतले तेन्ना आयकुपा दिता सध्या आमचो पेशंट रावला <laughs> हॅलो हॅलो नमस्कार हॅलो नमस्कार कोण उलयता सांगात आहा प्रीत्मा कामात मळगावचा नु अच्छा प्रीत्मा बाई डॉ तोरास स्टुडिओ नमस्कार प्रीत्मा डॉक्टर आफ्टरनून गुड आफ्टरनून आज आम्ही किते अदना आज डायबेटिक फूटाचे आम्ही एक टॉपिक थरेला सो so, तुझे तुझे एक रोकडे एक चार उतरांनी तुका वॉट एवर इज योर एक्सपीरियंस ऑन डायबेटीक फूट माशे तू सांगले बरेच तले हां म्हणजे डॉक्टर तुमका सगळ्या आणि हेल्थवेथे सगळ्या डॉक्टरा आणि स्टाफांक थँक्यू Thank you. For giving the best and the right treatment at the right time to my patient. Yes. Your uh, patient uh, has been recovered after the treatment of food ulcer. Now, there is a query, diya, sir, doctor. Mm. Uh, as he is aged right now and diabetic uh, is control is is there any possibility that the ulcer might व्हेरी गुड क्वेश्चन कित्याक हो जो प्रश्न असा तो इज सो रेलवंट कित्याक डायबिटीक फूड एकदा जो प्रोब्लम जालो न्ही द इज बिकॉज ऑफ डायबिटीक निरोपथी आणि जे डायबिटीक केन्नाच क्युअर जायना लागून एक अल्सर जालो तो दुसरे कडेन जाऊ शकता लागून अल्सर जावचे पहिली काळजी जाय अल्सर जाऊन पेक्तर काळजी जाय कारण आणि ही काळजी म्हणजे कशी पांयांक कितेंच जायना लापाक, लापाक दिवंक जायना पांयाचो सद्दां रातचो मिरर घेवन सगळे कोनशे सगळे इन्स्पेक्ट करू जाय कित्याक पेशंटाक पेन जायना हे डायबेटीक फूड अल्सर पळय पे तातूंत पेन म्हणटा ती सामकी कम कमी जाता फक्त इस्किमिया म्हणजे जर ब्लड सप्लाय जर कट जाल्यार मातशी पेन येऊ हो शकता सो so, डेली केअर ऑफ द फूड पाय सुक जायना पायांना कात्रे दिवंक जायना पायची हायजीन सारखी दोरू जाय आणि चप्पल घाल्याशिवाय आणि चप्पल म्हणजे कसल्या कसले चप्पल नी स्पेशल डायबेटिक फुटवेअर घालून सारखे सॉक्स घालूनच चलू जाय बेश्ट्या पायांनी चलले जाल्यार यु नो जमत जमीन जर तापिली असत फोड येतले घावो जाऊ शकता किंवा किती तोपले जर इन्फेक्शन शकता आणि डायबिटीस कशें असा की एकदा घाव झाला की तो पेकपास खूप टायम लागता ताका लागून घाव दिवंक जायना चडशे पेशंट आठ महिने वर्षभर दोन वर्सां वीस दोतराकडे गेले पंचवीस असे करून माझेकडे पेशंट आयल्ले असतात आणि ताका मेन म्हणजे एज्युकेशन आय थिंक द की फॉर प्रिवंटींग अन अल्सर अँड ऑल्सो अन अल्सर इज एज्युकेटींग द पेशंट एज वेल एज द एंटायर फॅमिली कारण किंवा अल्टीमेटली ह्या ट्रीटमेंट इज नॉट वीथ द पेशंट हिमसेल्फ द फॅमिली शूड नो ना फॉलोअप सारके पेशंट वाजेता आणि तातूंत नुकसान जाता फक्त पेशंटाचें सो तुवें कॉल केल्याबद्दल खूप आभारी आम्ही कारण अँड यू हॅव एक्सपिरियन्स इट इन युअर फॅमिली अँड आय अंडरस्टेंड वॉट इज द यु नो तिथे कितक त्रास जाता पेशंटात जाता आणि फॅमिलिक जाता बिकॉज ऑफ युअर म्हणजे कपिल करेक्ट करेक्ट सो इट्स अ टीम वर्क सो तेच सांगताना हा शकुंतला की दिस इज अ टीम वर्क इट इज नॉट ओन्ली ऑर्थोपेडिक सर्जन बट वेस्क्युलर सर्जन इंटरव्हेशनल रेडिओलॉजिस्ट मागीर तुझे काउन्सिलर्स आणि डायबिटॉलॉजिस्ट सगळ्यांचे काम असतात राजेश झवेट टायमार जो पण ट्रीटमेंट केला म्हणजे फॉर्च्युनेटली वी वॉन्ट टू प्रिवंट एम्प्युटेशन म्हणजे पाय कापअप इज अ फेलिअर ऑफ ट्रीटमेंट ऑफ डायबेटिक डायबेटीक दिस इज द मेसेज

हो प्रश्न हँडल केला आणि असंच तुमचा मोग असू आणि देव बरें करू कारण तुमच्या धर्मान आमच्या सगळ्या लोकांक गजाली कळटात न्हय म्हणून हां आणि हय बरं हां देव बरं करू दोतोर तांचो अप्रोच म्हाका खूप आवडलो आणि जो तांचो प्रश्न आशिल्लो तो खूप म्हत्वाचो प्रश्न आशिल्लो आता ह्या जो ट्रीटमेंट आसा न्ही दोतोर जनरली आता एक रेडिओ सगळेच लोक आयकतात आता थोड्यांक हे परवडटा करपाक आणि थोड्यांक ते परवडना म्हणटकच या परवडपा खातीर तांकां आता दोतोर महेंद्र वचपाक जाय पुणून खबर असा व्हडलो दोतोर म्हणून पण धाडस जायना कारण परवडणा अशें लोकां दोतोर कितें व्यवस्था असा काय म्हणून खोच मेडिकल ट्रीटमेंट एक्सपर्टीज लागून पण फॉर्च्युनेटली हा जो ट्रीटमेंट असा इज नॉट व्हेरी एक्सपेन्सिव्ह हॉ आणि इट इज अफोर्डेबल आणि जे पेशंटाकडे काहीच अफोर्ड जायना जेना फुकट तयार ट्रीटमेंट करपाची आमची तयारी आहे सो खंयच्याच पेशंटान पैशांक लागून आमचे आमच्याकडे येऊचे नीस इज कम्प्लिटली रॉंग आणि किंवा की माय म्हजो हेतू इन डुईंग धीस डायबेटीक फूड केअर बिकॉज ताजे सोशल इम्पॅक्ट असा कोणाचो पांय काप सेव्ह करत ही पुण्य ना पेशंटाचे बरे जातले आमचे बरं जाते पण तो पो जायना सो मनी इज नेवर एन इश्यू एनी अँड एव्हरी पेशंट वील बी ट्रीटेड इन रिस्पेक्टिव्ह ऑर देअर एबिलिटी टू पे सो हांव सांगता सगळे की पयशांचे विचार करनासतना तुम्ही ज्यांना अल्सर जाला किंवा तांकां ऑलरेडी डायबेटीक फूड असा प्रॉब्लेम ताणे येवन डायग्नोसीस करचे ताजेर ऍडव्हाज घेऊन शिकून कित्याक इट इज ऑल अबाउट एज्युकेशन पर्यंत पेशंटाक कळना की आपले दुयेस किती पर्यंत हाजेर ट्रीटमेंट कंटिन्यू करू शकना सो म्हजो फर्स्ट हा पेशंट जेव्हा बसता अर्ध वर तरी लागतं पेशंटात की करणे फुळे कसे ट्रिटमेंट घेऊ आता पण ताजेर काळजी कशी घेऊची हे इम्पॉर्टंट परत अल्सर जातो परत घाव जातो सो मागीर अर्थ ना सो यू हॅव टू प्रिवंट इज व्हेरी व्हेरी आणि आता कितल्योश्योच स्किमी आसा सरकारी पातळीचे प्रधानमंत्र्याच्यो हाज्यो वेगळ्यो विगर वेगळ्यो स्किमी आसा तातूंत सुद्दां सुद्धा लक्ष घालें जाल्यार थोड्या प्रमाणात थोड्या प्रमाणात मेळटा थोडे सर्जरी मेळटा पण ते डायबेटीक फुडाचे अजून ताणें कवर करू ना सो आय थिंक आफ्टर लिसनिंग टू दीस गव्हर्नमेंट मे एक पॉजिटीव पण प्रॉब्लेम इज आउट ऑफ इग्नरंस गव्हर्मेंटाक खबर ना की दीस इज अ ह्यूज इशू दोतोर हे खूप वडले पवित्र काम तुम्ही हातात घेतला आणि मला दिसता व विषय इतलो वेगळं असा तो विषय जितलो सादो दिसता तितलो तो कठीणही असा आणि तितलो तो हँडल करपक कठीण असा म्हणजे मा माता एक प्रश्न महत्त्वाचा असा आता हे आता मेन आम्ही डायबेटीक पेशंटाबद्दल उलय तो दोतर आम्ही एक बरेचशे गीत ऐकूया आणि ताज्या उपरांत मला दिसत की सपाट पय जांचे असा फ्लॅट फूट बद्दल तुम्ही सांगलाय बी पण एखाद्याचो फोना खाती आम्ही राहूया कोणाचो विषय आसूं येता आनी ना दोतोर ह्या म्हजे कडेन खूप प्रश्न विचार विचारपाचे आसा दोत तुमचे पद म्हणून हा सगळे पूर्ण वाजय <laughs> आमचेकडे एक कॉलर जो स्वतः एक बरेपैकी कवयत्री आज सिनियर ज्येष्ठ कवयत्री नूतन साखरदांडे तांचा mm -hmm. फोन असा नूतन बाय दोतोर स्टुडिओत आसात तुम्ही प्रश्न विचारू येता हां नमस्कार, नमस्कार दोतोर हां एक दोन प्रश्न असा Uh, एक प्रश्न म्हणजे फ्लॅट फूट शकता hmm. आणि दुसरा प्रश्न असा आमचं हालीच एक नेबर त्याला गँग्रिंग झाले आणि त्याचा पाय कापच पडलो hmm. uh, म्हणजे जाऊन आणि ती सांगता की त्याचा अजिबात डायबेटीस नाशिल्ली म्हणून म्हणत डायबेटीस ना गरिंग जाऊन असं पाय कापच पडता हा 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 जो पहिला प्रश्न ताज्या उत्तर पहिली देता आता फ्लॅट फूट म्हणजे नॉर्मल आमचे जे पाय असतात ताका एक आर्क असता त्या आर्क लागून आम्ही नॉर्मल चलू शकता खेळपा शकता शकतात झाडार चढपा शकतात पण सम पर्संट ऑफ द पॉप्युलेशन म्हणजे अबाऊट टेन पर्संट ऑफ पॉप्युलेशनात फ्लॅट फूट जाता फ्लॅट फूट म्हणजे ते आर्क तयार बाय बाय बर्थ आणि मागीर तांकां जेन्ना ते धा वर्षांचे जाता अकरा वर्षा जाता त्यांना तांकां खेळपाक खूप त्रास जातात आणि स्पोर्ट्स परफॉर्मन्स सामकी कमी जाता कारण दे आर नॉट एबल टू डील वीथ अन ग्रावंड ग्राउंड आणि हळू ते मागीर खेळपचेच बंद करतात सो कडेन खूप पेशंट आवय बापूर भुरग्यांक घेवन येता की ताजे पांय वळटात ताजे धोपरां दुखतात आणि कमर दुखतात दीस इज बिकॉज ऑफ फ्लॅटफूड आणि हे फ्लॅटफूट इतले वर्सां वॉज ट्रीटेड ओनली विथ इन सोल्स म्हणजे बुटांनी असे ते सोल घालून बट आता देर इज अ क्युरेटीव ट्रीटमेंट इन ऑलमोस्ट सेवंटी पर्सेंट ऑफ द फ्लॅट फूड कॅन बी करेक्टेड इन चिल्ड्रन बाय डुईंग वन स्मॉल डे केअर सर्जरी तसेच इन एडल्ट्स जे फ्लॅट फूड जाऊन ताजे आर्थरायटीस जातात तांचे पसून पाय आम्ही करेक्ट करून तांकां पेनलेस फूट दिव शकता म्हणजे जे पण कंटिन्युअस पेन जाता फ्लॅट फूट जात खूप वर्सांनी मागी हळूहळू ते बाकीच्या जॉईंटांचे डॅमेज जाता आणि थंय आर्थरायटीस जाता सो so, ते सुद्धा सर्जरी करून फ्लॅट फूट करेक्ट करू शकता आम्ही आता तुझा दुसरा प्रश्न जो, जो गँग्रीन आता गँग्रीन म्हणजे ब्लड सप्लाय ज्यांना पायां कट जाता तातून तुका गँग्रीन जाता आणि ते कारण डायबिटीज ओन्ली वन ऑफ द रिजन्स तसेच हय तुम्ही समज स्ट्रोक जसे पेशंट हार्ट अटॅक येता तकलेक स्ट्रोक येतो तसोच पायांक जेन्ना ब्लड सप्लाय कट जाता त्यांना पेशंटा गँग्रीन जावंक शकता आणि ते, ते दॅट कॅन बी बिकॉज ऑफ पेशंट जर थोडे वक्तांचे असतात त्यांचे जर खूप दिस तर एकाच बाजेर पड नाश्ले असतात किंवा तांग क्लॉट तयार शकता आता कोविड जातकच लोकांक खूप क्लॉट जाल्यात आणि हार्ट अटॅक येतात तसेच तांकां गँग्रीन जाऊ शकता आणि गँगरीन मागीर तो हां सो हय सो थोड्या आसा थोडे पेशंटांक डायबिटीज आसल्यार सुद्धा तांकां खबर नसता की आपल्याक डायबिटीज आसा म्हणून सो ते के चॅकूच करणार कारण हे जे डायबिटीक फुडॉल्स असतात इट इज अ पेनलेस डिजीज आणि दिस इज द कर्स बिकॉज देर इज नो पेन ताका लागून पेशंट तिर लक्ष दिनात थोड्यांचे शुगर नॉर्मल असतात कंट्रोलन असतात पण ते झाल्यासुद्धा तांकां डायबेटीक न्युरोपथी म्हणून जे जाता जे इतल्या वर्सां डायबिटीज असून थोड्यांक आल्कोहोल कंटिन्युअस पिलो ज्यारुय डायबिटीज तुझे न्युरोपथी जाता सो निरोपी अगेन हेज मल्टीपल रिजन्स डायबिटीज इज ओनली वन ऑफ द रिजन्स आणि ज्या पेशंटांक मेन प्रोब्लम कितें तांकां पांयांक सेन्सेशन नसता ते तांकां तिळ तपला कितें बूट लागले बेश्टे तांबडे जातात रोखडे बूट लागत रोखेच तांबडे जातात आम्ही दिसा तो बूट घालनात किंवां आम्ही तो शूज चेंज करतात पण डायबिटीक पेशंटांक कळ सुद्धा ना इनफॅक्ट तांचे सेनसेशन इतलें गेल्ले असता की त्या पायांना हुंदरांनी घास सुद्धा मारलो पेशंट आयल्ले असतात आमचेकडे की रातचे पण त्यांनी तीन चार बोटां खाल्ली असतात इतले तांचे सेनसेशन्स गेलेले असतात आणि हे पेशंट तांकां जर तू एज्युकेट केले ना परते घावे जातले आणि ते घे एकदा जातगत ते पेकत ते सुशेगाद त्या घाव्याचे चलत आसता चांगल्यार पसून आयकनात कारण तांकां पेनूच ना सो दीस एज्युकेशन इज द व्हेरी बीग प्रॉब्लम ऑफ एक्झॅक्टली आणि पेशंट किती करता फक्त वचसिंगा करतात आणि ड्रेसिंगान ते कांयच पेकना किंवा इन्फेक्शन ऑलरेडी हाडाक हाडकांवििल्ले ते जो जोपर्यंत ते हाडाचे इन्फेक्शन कंट्रोल जायना पर्यंत त्या पाय वयलो प्रेशर काढन सो वन ऑफ द थिंग ट्रीटमेंट विच इज व्हेरी सक्सेसफूल फॉर डायबेटीक फूड ऑल्सर इज कॉल्ड एज टोटल कॉन्टेक्ट एक स्पेशल बूट तयार करून घालता पेशंटाक ताजे किती जाता की ते घाव्याचे प्रेशर पडना आणि तो ऑटोमॅटीक अटो घाव पेकता सो दीस इज द क्रक्स आता हे ही दीस इज नॉट रॉकेट सायन्स दीस टॅक्नोलॉजी ऑलरेडी देर पण किंवा आसा डायबेटीक फुटाचेर कोणेंय इंट्रस्ट घेवना ते बाबा ताजे कोणें करचे कित्याक लॅप्रेसी पेशंट आता पेशंटाक आमी काडटात आनी आणि हॉस्पिटलांत धाडूं धाडू टी टीबी जालो की टीबी हॉस्पिटलांत okay. तांकां असे जनरल इन सोसायटी तांचे ट्रीटमेंट सारको जायना कारण इट इज अ वेरी इट इज नॉट अ व्हेरी नायस ग्लॅमरस डिजीज टू ट्रीट सो इवन यंगर डॉक्टर्स डोंट वॉन्ट टू टेक इट ऑट हा हॉय सो ताका स्पेशल डायबिटाक स्पेशल फुटवर मेळटा इनफॅक्ट वन ऑफ ट्रिटमेंट की जेन्ना घावो पेकलो परतो जावचो न्ही म्हूण स्पेशल फूट आसता किंवा घावो जालो तेन्ना तांकां स्पेशल फुटवेअर आसता so, सो खूब खूप खंयच्या स्टेजीचेर जो अल्सर आसा त्या प्रमाणे वेगळे वेगळे फुटवर घालचे पडटा सो पेशंटान केन्नाच बेश्ट्या पांयांनी चलूंक जायना इट इज फॉर एव्हर टू प्रोटेक्ट किंवा दुयेस इज फॉर लाईफ फॉर लाईफ यू हॅव टू टेक केअर ऑफ नाकेशन जाऊन गँगरी जातं आणि पडतो नूतन बय तुमच्या प्रश्नच्या धर्मात आमक बशो गजाली कळवत जे लोक व कार्यक्रम आयकतात तां खूपशे गिन्यान तुमच्या खातीर आज या निमतान समजले म्हणजे डायबिटीक आशिल् आणि नाशिल् हां देव बरें करू असोच मोग आमचेर आसुनी आनी तुमच्या कवितेच्या राज्याक बरें यश <laughs> करूं द्यव देव करू करूं दोतोर म्हाका आणि एक प्रश्न म्हणजे जांका पांय डायबिटीक मनीस आसा हाय डायबिटीक आणि तांकां पांयांक अजून कांय जावं जाऊना पुणून तो मातो काळ पडटा पट कारण डायबिटीक असलं म्हणटकच आणि पांयांचेर प्रेशर येतात न्ही आगानं मोठे असले बारीक अशा तुमी डायबिटीक फुटवेअर घालपाक सजेस्ट सुंदर करता। सुंदर प्रश्न केला तुम्ही प्री डायबिटीज किंवा डायबिटीज आणि डायबिटीस ज्यांना असा आणि ज्यांच्या कंट्रोलन असा तांकां सुद्दां सुद्धा डायबिटीक फूड अल्सर शकता कारण ओवर अ पिरियड ऑफ टाइम सांगिल्लें तसे डायबिटीज अफेक्ट्स द नर्व्स तातून दोळ्याचे विजन कमी जाता किडनीचे ताण पडतात आणि hmm. म्हणजे पण नॉर्मल आमकां घाम येता पण तो येना ताका लागून पाय सुकता स्किन सुकता hmm. स्किन सुकली की ती क्रॅक जाता hmm. क्रॅक झाली की तातूंत भितर जंतू भीत शिरू शकता सो पद मॉइस्ड जाय म्हणजे कोल्ड क्रीम लावून किंवा तसं मॉइश्चरायजींग क्रीम लावून ड्राय जायना तशेंच बोटाच्या खाचीनी चिक चिकित जायना ड्राय जाय oh, okay. कित्याक थंय फंगल इन्फेक्शन जाऊ शकता आणि okay. फंगल इन्फेक्शन की वय तिथे बाकी बॅक्टेरियल इन्फेक्शन जल्सर okay. जाऊ शकता हरशी सुद्धा पाय धुले जर व्यवस्थित जाय सामकें इम्पोर्टंट ड्राय दुकू जाय म्हणजे उदक ओलें दवरूंक जायना पूण स्किन ड्राय जावपाक दिवंक जायना ते नंबर वन नेल कट करता आसतना सारकें काळजीपूर्वक कट करूंक जाय नाजाल्यार तें को जावन मागीर तें नाकता कितें इन्फेक्शन जालें जाल्यार दीस आर अगेन ऑल प्री डायबेटीक लिजन्स पांयांक कात्रे पडप फाटल्यान उदकान पांय दवरून आनी स्पेशली हे डायबिटीजान कारण तांकां पांयांक सेन्सेशनूच नासता आनी बेश्ट पांयांनी केन्नाच चलूंक जायना यू हॅव टू घरात सुद्धा चप्पल ऑर नो आणि दोतोर थोड्यांची पायांची पण बोट अस खास करून निमाणे बोट असते ते वाकडे असतात आणि ते खाज जी असतात तातुन भीत नेमके भरून रावता आणि ते एकदां फुटा डिफॉर्मिटी वाडल्यो की जो प्रेशर स्प्रेड जाय तो प्रेशर स्प्रेड जायना Mm -hmm. एकाच पॉइंटाचे पडटा थंय खीणं जाता आणि खिणाच्या पोनच्यात अल्सर तयार जावन दीस इज द कॉमनस्ट वे डायबेटीक फूड अल्सर ताका पेशंटाक कांयच कळना नॉर्मल कसे आता पहिली पहिली हांगा हा पोंदच्यात घाव जाता हाडांतल्यान कित्याक थंय ब्लड सप्लाय आनी एकदा घावो झाला आणि एकदा डायबेटीक फूड इन्फेक्शन जालें आणि ते हाडाक पावले की मागीर सर्जरी इज द ओन्ली ऑल्टरनेटीव ते बेस्ट्रेसिंग करून तो घाव कसोच फेकपाचो ना आनी सेकंड अनदर थिंग इफ ब्लड फ्लो इज पुअर mm -hmm. जर आम्ही पेशंटांना एनजिओग्राफी करतात जसे आम्ही हार्टची एनजिओग्राफी करतात तशी पायची एनजिओग्राफी करून थं ब्लड फ्लो तो ब्लॉक झाला ओपन करता oh. ब्लड फ्लो इम्प्रूव करता आणि तिर ट्रीटमेंट स्टार्ट करता सो देर आर टू टाइप्स न्युरोपॅथी कल्सर आणि न्युरो इस्किमिकल्चर म्हणजे वेर देर इज लॉस ऑफ ब्लड सप्लाय सो ही दोन्ही गोष्टी ऍड्रेस केल्याशिवाय पायाचं अल्सर हिल जाऊच ना दुकेशन आसा तुम्ही अशी खाली गावागावांनी व्याख्या सो दीस इग्नरन्स इज नॉट ओन्ली इन पब्लिक इट इज नॉट ओनली विथ पेशंट्स बट इट इज ऑल्सो इन अवर डॉक्टर्स कम्युनिटी कारण खुबशे दोतोरांक खबर ना की हा एक्झॅक्टली कसं इज नॉट एका मनशाचें काम नये हे यूज वॉट इज कॉल्ड एज डिसिप्लिनरी टीम अप्रोच म्हणजे त्या टिमीन आमचे ऑर्थोपेडिक सर्जन असा व्हॅसक्युलर सर्जन असा प्लास्टिक सर्जन असा डायबिटोलॉजिस्ट आसा आणि तुझे ऑर्थॉटिस्ट म्हणून असतात जे फुटवेअर तयार करतात सो so, हे पाचूय जण मिळून प्रत्येक पेशंटला पळून प्रत्येक पेशंटला किती किती प्रॉब्लेम असतात तो आयडेंटीफाय करून त्याचे स्पेसिफीक ट्रिटमेंट करतात ज्यारुच ट्रिटमेंट वी फळ येतले वो, वयल्या वो वयर ट्रिटमेंट केला जाल्यार पेशंट केन्नाच सुधारपच ना आणि मेजर पार्ट इज सो आमचेकडे एक डायबेटीक फुटाक लागून स्पेशल काउन्सिलर तो बसून पेशंटाकडे ताजेर तिथे फॉलोअप ताका घरा घराकडे कितें प्रोब्लम्स असतात ते सॉल्व करून घेतात घराचे कंडिशन कशे आसा कारण हे पेशंट जर फॉलोअप आले ना ताका कांयच अर्थ ना दीस पेशंट्स हॅव टू बी वीथ यू फॉर लाईफ आणि ते पेशंटाक पहिली म्हणजे आम्ही कळून देऊ जाय की हे ट्रीटमेंट वील नॉट एंड इन वन डे आणि तू जर पांय जर आयुष्यभर तुजे बरोबर उरप आणि एम्प्युटेशन जायना दे हॅव टू फॉलो ऑल द गाईडलाईन्स सो so, आमचे बिगेस्ट चॅलेंजीज एज्युकेशन पेशंटाक एकदा एज्युकेट केलो की तो खंयच शेवटीन तेवटेन जाऊचं ना केले थोडे हे दीस हे केले ते केलं ट्रिटमेंट ट्रीटमेंट ना आणि दोतोर ऑपरेशन करतलो चढात च ट्रीटमेंट देतो पण ताजे फुडले जे काम आसा ते रुग्णांनी स्वता स्वतः करू किंवा ताज्या घरच्यांनी ताज्या करपाक करूया आणि जे सर्जरी जो न्ही ह्यो सामक्यो सिंपल दे आर नॉट कॉम्प्लेक्स सर्जरीज लागून कॉस्ट ऑफ ट्रीटमेंट ऑल्सो इज नॉट व्हरी हाय लाईक अदर ऑर्थोपेडिक ऑपरेशन आणि डे केअर म्हणजे सकाळी ऑपरेशन करून पेशंट घर घरात आम्ही सो लागून पेशंट्स ऑल्सो गेट डेट कॉन्फिडन्स की बाबा सर्जरी वडली न्ही आणि आणि पेशंटाक पेशंटांनी पहिल्याच दिसा एक्सप्लेन करतात कॉम्प्लिकेशन जाऊ शकता किंवा सडनली पेशंट एकदम हे आणि आज टेक्नॉलॉजी इतली मुखार पाविल्ली असा <laughs> कोणच का, इतले गंभीर गरज ना म्हणजे हसत खेळत त्यांच्यानी आसा फक्त एक ट्रीटमेंट या नात्यांतल्यान ताजी गंभीरता जी आसा ती आमी हांगा थोडीशी सिरियस झाल्या हे आम्ही लक्षांत दवरया डॉक्टर महेंद्र कुडचडकार जे फुटा खातीर खास असो वावर अख्ख्या गोयातच न्हय अख्ख्या भारतातच नय तांचो वर सगळे संसारभर चालू असा आणि इंडियन फूट अँड एंकल सोसायटीचे ते अध्यक्ष जावन आसा म्हणटकूच तुम्ही फक्त ऑर्थोपेडीक सर्जन ह्या नात्यांतल्यान जर तर तुमक आन प्रश्न असा तुमचे जॉयंट पेन्स आसात कसलोय प्रश्न असा तुमच्यांनी जरूर आमकां फोन करून विचारूं येता कारण अशे तरेची संद तुमकां खूप खूप कमी मेळटली हातूंत दुबावना येवकार परतून एक तुमकां सगळ्यांना डॉक्टर महेंद्र कुडचडकार ऑर्थोपेडीक सर्जन आमचे स्टुडियोत आयिल्ले आसात आनी आणि आमचो विषय आसा डायबिटीक फूट आणि फ्लॅट फूट म्हाका आयकपा न्हू तुमकां सगळ्यांना जाणा जाऊन घेवपाक आयचो विषय खुबश्यो गजाली समजल्यो दोतोर म्हाका दिसता आता डायबिटीक फूट आणि फ्लॅट फूट हे दोनूय प्रोब्लम वेगळ्या वेगळ्या तरेन लोकांक आसात दोतोर मेंटेन करपा खातीर थोडेशे एक क्ल्यूज किंवा टिप्स सो पहिली डायबिटीक फूड जो आसा जे पेशंट जे तांकां डायबिटीज ताणें पहिली आपलो आहार आणि आपले शुगर कंट्रोल हे करपाक जाय मेंटेन और रूल नंबर वन दुसरे पेशंटान समजून जाय की आपल्याला मागीर ताज्या बद्दल किती किती कॉम्प्लिकेशन कि जावंक शकता पेशंटाक खबर असा की दोळ्यांचे त्रास जाता किडनीचे त्रास जाता पेशंटा हे खबर ना की पेशंटात डायबिटीज पेशंटाक डा, फूड प्रॉब्लम्स खूप वाढू शकता आणि फूड प्रॉब्लम इम्पॉर्टंट कित्याक कारण थंय जर अल्सर तो मागीर पेकपास डिफिकल्ट सो so, थोडे टिप्स म्हणजे जे डायबिटीज पेशंट असतात ताणें समजून जाय की तांका पेन सेनसेशन नॉर्मल भशेन ना हे सगळ्यात पहिली जाणीव चलतना चप्पल घाला काय कळणं किंवा काळखान जर तू लायलें दोळे बंद करून ते पडू शकता दॅट इज बिकॉज त्या पायातल्या त्यांना नॉर्मल सेनसेशनच कळणं ह्या पेशंटांनी आपल्या पायाची तोंडा भशेन काळजी घेऊ जे प्रत्येक ज्या पेशंटात डायबिटीज असा आणि सेन्सेशन ना, mm -hmm. mm -hmm. ना, ना ताणे स्पेशल शूज आहे कंटिन्युअस घरात सुद्धा आणि mm -hmm. बेस्ट पायांनी चलप रूल नंबर वन mm -hmm. सेकंड एंड ऑफ द डे म्हणजे डे चुकत प्रत्येक पायाचं हारसो घालून चेक करू जाय खंय तांबडे खंय डिस्चार्ज असा आसा घाव असा झाला तो, तो जेन्ना अर्ली डिटेक्ट जाता तिर बेगीन ट्रीटमेंट करू शकता कारण पेशंटाक नॉर्मल सेन्सेशन तिथं कळना थर्ड मोस्ट इम्पोर्टंट म्हणजे जर पांयांक क्रॅक पडले आसत नाकटां वाढिली आसतात वाकडी तिकडी ती सारखी ट्रीम करून घेवंक जाय बेश्टी कोणाकडे काढून कित्याक किंवा घावा झाला परतो प्रोब्लम सो हे सगळे काळजी घेऊन डायबिटीक फुटाक जर आम्ही सारखी काळजी घेतली जर अल्सर जालो आणि तो फुडें जावचो फुडे हाजेर खूप काळजी घेऊ जाय किंवा तो मागीर परत परत अल्सर झालो परते परते इन्फेक्शन झालं मागीर एक दीस गँग्रीन जाऊन मागीर तो, तो पाय कापचो पडटा तर पूण आता <laughs> बाकीच्या मनशांक जशें दुखता तशें डायबिटीक पेशंटांक दुख ना हे किदें ते कंडीशन इज कॉल्ड एज डायबिटीक न्युरोपथी जे आमचे आतां ही आमची इलेक्ट्रिकल वायर आसा न्ही वायरीक वयर प्लास्टीक आसा ताका लागून तूं हात लायलो ताका शॉक येना इन डायबिटीज आमचे जे डायबिटीज पेशंटाचे नर्व असतात त्यांचे ते वय कोटिंग पिड्ड्यार झाले असतात oh. लागून त्यांचे जे नॉर्मल जे खुबशे पेशंट सांगताले तुका की म्हणजे पाय जळजळटात भगभगतात रातचे मला नीद पडना आर सायन्स ऑफ डायबिटीक न्युरोपथी हे पेशंटांना हळू हळूहळू तांचे पांची सेन्सेशन वतली आणि पांय एक एकतरचे असे वाकडे जातात सुकून येतात आणि तांचेर एबनॉर्मल प्रेशर पडतात आणि तुम्हाला नॉर्मल बूट बसून लागू शकता सो तिथे स्पेशल शूज करून घेऊचे पडतात mm -hmm. बेस्ट नॉर्मल शूज घालून गेलो जे तक गावे जातलेच सो ऑल डायबेटीक पेशंट शूड गो अँड गेट दॅर फीट चेक्ड की तांगा फुडे किंवा त्रास जातो कसले बूट घालू जाय बेस्टेच mm -hmm. काढून ख बूट बरे दिसले म्हणून मारक mm -hmm. बूट घालून फायदा ना mm -hmm. तिला yeah. स्पेशल फूट घालचे पडच स्पेशल सॉक्स घालचे पडतात तातून किती भर पायाक मॉइश्चर उरतलो निसरून खूप पडू ज्या तिथं सेनसेशन नसता सो पेशंटान आपलो पांय डायबेटीक स्पेशली ताण आपला पाय आपला हात कसं सांभाळू दिस इज वॉट वी आर टेलिंग अवर पेशंट यू शूड ट्रीट युअर फीट लाईक युअर हँड अँड युअर पुरबाय करून ते पाय काळजी काळजी घेऊन पाय जर ना पाऊल घालू पाऊल तुका यू कॅनॉट अर्न युअर आणि तू एकदा पाय कापणे बॅडार पडलो किंवा विलचर पडलो डेट इज द एंड ऑफ युअर क्वॉलिटी ऑफ लाईफ जीव जीव दुसऱ्याच्या संकल्प मनशाचा महत्वाचे दिसता दोतोर दोतोर सपाट पय जो तांचे खातीर कितें टिप्स असतात आतां फ्लॅट फूट जे प्रोब्लम तो अगेन पेशंटाक जे आसतात थंय यंग यंगर पेशंट आवय बापायक सांगू सोदता की जर तुमची भरगी असा आणि तुम्हाला दिसता की त्यांच्या पायांते आर्च ना जर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन तो की हाऊ इज देर स्पोर्ट्स परफॉर्मन्स इफ देअर स्पोर्ट्स परफॉर्मन्स इज पुअर ते खेळपा वसनात किंवा इकडे बसतात mm. किंवा तांधार दुखता फाट दुखता दीज आर सांयन्स ऑफ फूट सो फ्लॅटफूट फ्लॅट फ्लॅटफूट म्हणजे पायच दुखता असे ना धोपर mm -hmm. दुखतले किंवा पाय एका सायडीन बूट एबनॉर्मल धरतले आणि ते खंयच स्पोर्ट्स पार्टिसिपेट करनात ह्या भुरग्यां बाय द आफ्टर द एज ऑफ आमचे आमच्याकडे ट्रीटमेंट असा व्हॅर वी पूट इन अ स्मॉल स्टेंट इन टू द फूट आणि इट इज अ डे केअर सर्जरी म्हणजे इट इज अ व्हेरी मायनर सर्जरी दुसरे दिसा पेशंट चलता And here we can cure that flat foot. Stent, so stent it is like a small a screw. So mm -hmm. mm -hmm. to It is called as a hypercure stent. Now I have been trained for this surgery. Mm. Specifically, only seven or eight surgeons are there in the whole of India who are doing this specifically. Oh, I see. Yes. Uh -huh. But the results are so good. Mm. And I've already operated more than about seven or eight patients, and oh. they are so happy. Achcha. And especially tange, automatically scholastic sports performance. इम्प्रू जाता mm. आणि दे आर सो हॅपी दॅट यु नो पेशंटांना खबरच नसा की ताजेर एक ट्रीटमेंट असा म्हणून mm -hmm. तसेच एडल्ट पेशंट जे जणटे पेशंटांना फ्लॅटफूट असतात थर्टी फाय mm फॉर्टी -hmm. तांकांय त्रास जाऊ शकता कारण mm -hmm. तांचे त्रास कसे की फ्लॅटफूट इतले वर्सां वर्ष जॉयंट डॅमेज झाले oh. असतात आणि ते जॉईंट जाल्ले आसतात असतात आमी फ्युजन सर्जरी करेक्टीव सर्जरी करून तो पांय सरळ करू शकता पांय एकदा वांकडो झाला की मागीर नी आर्थरायटीस जातले सो पांय वांकडो आसलो जाल्यार धोपराचेर लोड येता धोपराचेर लोड आयलो जाल्यार हिपाचेर लोड येता सो हाजो अर्थ न्ही की फक्त पांय वांकडो जाल्यार फक्त पांयाचेरच लोड येतलो सो यू हॅव टू प्रिवेंट दीस सो दॅट फ्युचर प्रोब्लम्स डोंट कम टू यू हय दोतोर आतां हे आमी सगळे फुटाचेर उलयले सर्वसामान्यपणान एक ऑर्थोपेडीक सर्जन ह्या नात्यान प्रत्येक मनशाक जॉयंट पेन्स हे आसतातच आणि खास करून जांका वय जाता हे प्रॉब्लेम्स येतात म्हणतो दोतर अशा वेळात सर, आमच्या सर्वसामान्य लोकांक हे पेन्स जे जाका लागून तुमच्या पायांच्या हे दुखूंक लागता तांचे खातीर नॉर्मल हे दोतोर कितें म्हणून सल्ला देऊ शकतात हो एक क्वेश्चन केला सामको उपयोगाचा क्वेश्चन कारण कितें आसा पेशंट सगळ्या पेशंटांना जाय की आपण बेगीन जावचो नाही इवन आपण बेगीन खूप आयुष्य आपण बरे जाऊचे आता जे एजिंग जाता न्ही ताचे जा फस्ट इफेक्ट मसलाचेर येतात म्हणजे आमचे स्केलिटल मसल्स मास असतं पण ते कमी जात वता पर इयर वन पर्सेंट म्हणजे दहा वर्सांनी दहा पर्सेंट आता हे स्टार्ट एट द एज ऑफ थर्टी आणि तुम्ही जर रेगुलर व्यायाम केला व्यायाम म्हणजे कसं पासय न्ही वेट ट्रेनिंग इज व्हेरी वेरी व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे जिमातूच वचून ते वेट उकलू ना स्वतःचे बॉडी वेट यूज म्हणजे उटा पशो काढलो सूर्यनमस्कार काढले दंड मारले आणि पुशअप्स मारले हे एक्सरसाइज शूड बी डन एव्हरी डे सो स्ट्रेंथ ट्रेनिंग इज द ओनली एंटी एजिंग एक्सरसाइज सो जर यू वॉन्ट टू सस्टेन आणि हा इफेक्ट किती हाडाचेर येता मसल वीक झाले हाडा वीक जातात हाडा वीक झाली पडले चुकून जाल्यार हाडा की किसोळ जाता हाडा आमी ऑस्टोप्रोसिस म्हणटात पण ऑस्टोप्रोसिस जावचे पहिली स्केलिटल मसल लॉस इज द फर्स्ट सायन सो लागून प्रॉपर न्युट्रिशन गुड स्लीप सेवेन टू एट अवर्स ऑफ गुड स्लीप आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज बाकीचे प्राणायाम करत योगा करत पण स्ट्रेंथ ट्रेनिंग शूड बी लीस्ट डन फॉर फिफ्टीन मिनिट्स एवरी डे

दोतोर आज आमच्याकडे खूप प्रश्न असा खूप पेशंटी असा फोन येत म्हणून आमच्याकडे आम वेळ खूप कमी असा आम्ही तुमक परत परत असे आपयतले आणि परत परत तुम्ही आम्हाला वेगवेगळ्या रावता ॲडवाईज दीत रात कारण तुमच्याकडे उपाट असे गिन्यान असा हे गिन्यान लोक मेरेन पावपाची गरज असा फक्त दोतर म्हणून उपयोग ना पण ताका योग्य रितीन असे गायडन्स इज व्हरी इम्पॉर्टंट दोतोर देव बरें करूं आमचो वेळ सोंपिल्लो असा तुम्ही मुद्दाम आयले तुमचं खूप खूप मोलादीक वेळ आम्ही जाणा तुमचे पेशंटांचे थोडेशे नुकसान करून पण तुम्ही आमच्या सगळ्या जगाच्या पेशंटांक आयकुप्याक फायदो करून दिला मना थावन तुमचे सदां सर्वकाळ उपकारी उरतली आकाशवाणी बरं करू बरें करू